आता बातमी आहे पाणी चोरीची. बदलापूर शहरातून वाहणारी उल्हास नदी टँकर माफियांच्या विळख्यामध्ये सापडली आहे. नदीच्या पाण्याची इथे दिवसा ढवळ्या चोरी सुरू आहे आणि दिवसाला एका मागोमाग एक असे शेकडो टँकरनं इथे पाणी चोरी होते. मात्र लघु पाटबंधारे आणि संबंधित विभाग मात्र याकडे सोयीस्कर डोळेझाक करते. एका टँकरमधून 10 ते 20 हजार लिटर पाणी नेलं जात आहे. अशा असंख्य फेऱ्या या टँकर माफियांच्या होतात आणि ही पाणी चोरी रोखण्यासाठी शासनाकडे कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे या अवैध पाणी उपशाला चाप कोण लावणार असा सवाल नागरिक विचारत आहेत. अंबरनाथच्या चिखलोली धरणाच्या पाण्याची जशी टँकर माफियांकडनं चोरी केली जाते तशीच ही चोरी उल्हास नदीच्या पाण्यातून देखील केली जाते. आता आपण पाहू शकतो की हे उल्हास नदी आहे जी बदलापूर शहरातून वाहणारी आहे आणि उल्हास नदीच्या पात्रामध्ये उतरून हे टँकर माफिया राजरोसपणे शेकडो टँकर इथे भरत असतात आणि अशा प्रकारची चोरी ही दरवर्षी उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये सुरू असते. टँकर माफिया याच्यातून बक्कळ पैसा कमवतात. नागरिकांना असेल, इमारतींना असेल हे पाणी पुरवलं जातं. मात्र प्रशासनाचा कोणताही सुरक्षा रक्षक या ठिकाणी तैनात नाही आहे यांना अडवण्यासाठी आणि त्याच्यामुळे या टँकर माफियांचं फावतं आणि राजरोसपणे या नदीतलं पाणी उचलून ते हजारो रुपयांच्या किमतींना उन्हाळ्याच्या सीझनमध्ये विकत असतात. त्याच्यामुळे चिखलोली धरणातील टँकर माफियांची पाणी चोरी आपण उघड केल्यानंतर आता उल्हास नदीत देखील टँकर माफियांनी हैदोस घातलेला आहे आणि या पाणी चोरीच्या माध्यमातून हजारो रुपये दिवसांना कमवले जात आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासन यांचा बंदोबस्त करणार आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो आहे. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बदलापूर, उल्हास नदी.